हालचाल झालेली आपण पाहतोय. महाराष्ट्रासाठी पुढचे 2 ते 3 दिवस खूप महत्वाचे आहेत. अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. पुढील 24 तासांसाठी हवामान खात्याकडून कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. या भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. या 2 दिवसात आज महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. दुहेरी संकट यासाठी, कारण नुसता पाऊस पडणार नाहीये तर या काळात जोरदार वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आलाय. तर विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. आणि मुंबईबाबत बोलायचं झाल्यास मुंबईत ढगाळ वातावरण राहणार आहे आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा मुंबईच्या बाबतीत वर्तवण्यात आला. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट.